वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनात 19 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील धामणीखडी सर्कलमधील शेवती वाई शेलुवाडा येथे शिवसंपर्क मोहीम राबवण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक हे होते. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना पक्ष कार्याबद्दल मार्गदर्शन केले. तालुका प्रमुख विलास सुरडकर यांनी कोविड बद्दल जनजागृती करून लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गोपाल पाटील येवतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलास सुरडकर, गोपाल पाटील येवतकर, पंचायत समिती सदस्य देवानंद देवडे, मंगेश पाटील मुंडे, सर्कल प्रमुख बंडू पोटपिठे, शेवती शाखा प्रमुख गोपाल गांजरे, वाई शाखा प्रमुख देशपांडे, शेलुवाडा शाखा प्रमुख जयस्वाल यांची उपस्थिती होती. कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.